महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मोहन बेळगुणकर यांनी रविवारी संती संतिबस्तवाड वाघवडे देसूर सुळगा येळूर नंदियाळी राजहंसगड नागेनट्टी या भागात प्रचार फेरी काढली या सर्वच गावातून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला कोणत्याही परिस्थितीत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार कट्टर समिती कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे त्यांचे पारडे आता जड होऊ लागले आहे गेल्या आठ दिवसांपासून बेळगुणकर यांनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहे त्यांना सर्वत्र ठिकाणी पाठिंबा मिळू लागला आहे संघ संस्था महिला मंडळांनी त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे पश्चिम भागाबरोबरच पूर्व भागातही त्यांना ते कार्यकर्ते सहकार्य करत आहेत नगरसेवक असल्याने त्यांना सार्वजनिक व सामाजिक कार्याचा अनुभव आहे यामुळे या, या निवडणुकीसाठी ते योग्य उमेदवार असल्याचे म्हणणे ज्येष्ठ नागरिकातून व्यक्त होत आहे एकूणच बेळगुणकर यांना सर्वत्र पाठिंबा मिळाला असल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे यापूर्वी त्यांनी कंग्राळी खुर्द कंग्राळी बुद्रुक उजगाव मन्नूर आंबेवाडी बस्तुर्ते अतिवाड तुरमुरी बाची कल्लेहोळ सुळगा हिंडलगा बेळगुंदी यासह विविध ग्रामीण भागात प्रचार केला आहे विविध गावातून काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीमध्ये युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला उमेदवार मोहन बेळगुणकर यांना भरघोस मतदान करून निवडून देण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा